आज स्वतंत्र दिन के मौके पर नवी मुंबई के रबाले में घनसौली स्कूल में जिला परिषद आमदार रमेश दादा पाटिल के हस्ते ध्वजारोहण किया गया। पर्यावरण को स्वस्थ रखने के लिए वृक्षारोपण भी किया गया। बहुत ही खुशी के साथ स्कूल के स्टाफ और बच्चों के साथ स्वतंत्र दिन को मनाया गया। आज 71वा स्वतंत्र दिन आम्ही घनसौली हाईस्कूल मध्ये साजरा केला आणि आनंदात साजरा केला। या ठिकाणी संपूर्ण शाळेचे संचालक मंडळ आणि शाळेतले मुख्याध्यापक प्रिंसिपल्स सर्वजण उपस्थित होते आणि विद्यार्थ्यांनी चांगली कवायत करून दाखवली। या ठिकाणी उत्सवाने हा स्वतंत्र दिन आम्ही साजरा केला। या ठिकाणी त्याचबरोबर पर्यावरणाचा समतोल साधण्याकरता वृक्षारोपणसुद्धा इथे लागवड केली आणि त्याचबरोबर ह्या ठिकाणी सर्व ग्रामस्थ मंडळी इथे उपस्थित होती। आज ह्या देशाने 71 वर्षात एवढी प्रगती केलेली आहे, त्यासाठी ज्यांनी योगदान दिलं स्वातंत्र्यासाठी, अशा शूर बलिदान ज्यांनी बलिदान व्यर्थ जाऊ नये म्हणून आज आम्ही सर्वांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आणि भारताची पुढे जाऊन अशीच प्रगती व्हावी जी प्रगती आत्ताचे आपले पंतप्रधान मोदी साहेब यांनी फार मोठं 4 वर्षात ड्रास्टिक डिसिजन्स घेतलेले आहेत, शिक्षणाबाबतीत, उद्योगाबाबतीत आणि समाजांच्या बाबतीत जे काही जातपात नष्ट करण्यासाठी जे निर्णय होत आहेत, जातीला संरक्षण देण्याचा जे निर्णय होत आहे तो फार स्वागतार्थ निर्णय आहे। या ठिकाणी आम्ही आज सर्व संचालक मंडळ एकत्र येऊन हा स्वातंत्र्य दिन साजरा केला। नागरिकांना काय आमदार यांना आपण 15 ऑगस्ट निमित्त काय संदेश देतोय? नाही, नागरिकांना हाच संदेश जाईल की नवीन मुंबई कॉर्पोरेशनने स्वच्छ मुंबई ठेवा, नवी मुंबई स्वच्छ ठेवा आणि सर्वांनी आपल्या शाळेचं मुलांना चांगल्या पद्धतीने शिक्षण मिळेल अशा विद्यार्थ्यांना शाळेत पाठवत चला आणि इथे सर्वांनी ज्या मगाशी पर्यावरणाचा जो समतोल राखण्याचं आव्हान कॉर्पोरेशनने केलं होतं त्यासाठी आम्ही सर्वांना आज आव्हान केलेलं आहे, सर्व विद्यार्थ्यांना आव्हान केलेलं आहे की आपण प्रत्येकाने आपापल्या घरी जाऊन पर्यावरणाचं कसं आणि स्वच्छतेचं माध्यमातून आपण कशी स्वच्छता ठेवू आणि मिशन 2014 कसं आपण सक्सेसफुल करू असं आज संदेश आम्ही या ठिकाणी दिलेला आहे। आणि याही वर्षी आमच्या संचालक मंडळाच्या उपस्थितीमध्ये विद्यार्थी शिक्षक यांच्या मदतीने आम्ही स्वातंत्र्यदिन साजरा केला। आजच्या स्वातंत्र्यदिनाचं आम्हाला विशेष महत्त्व आहे कारण आमच्या संस्थेचे खजिनदार माननीय श्री रमेशदादा पाटील यांना आमदारपद मिळालं आणि त्यामुळे नेहमीच्या उत्साहामध्ये आणखीन आमची भर पडलेली आहे। त्यांच्याच हस्ते आम्ही आजचा ध्वजारोहणाचा कार्यक्रम इथे आयोजित केला होता। त्यानंतर आम्ही पर्यावरणाला पोषक म्हणून वृक्ष लावा ही जी मोहीम आहे याच्यामध्ये आम्ही सहभागी झालो, झाडं त्यांच्या हस्ते आम्ही लावून घेतली काही। त्याच्यानंतर महानगरपालिकेने जे रोगमुक्तीसाठी आवाहन केलं होतं ही एक शपथ आम्ही विद्यार्थ्यांकडून वदवून घेतली की डेंग्यू, मलेरिया आणि तत्सम जे आजार आहेत जे पावसामुळे जास्तीत जास्त पसरतात यांना अटकाव घालण्यासाठी आम्ही काय काय करू शकतो, विद्यार्थ्यांनी म्हणजे घरी जाऊन काय काय करायचं आहे हे सगळं आम्ही त्यांच्याकडून वदवून घेतलं। खरं म्हणजे नेहमीच शाळेच्या कोणत्याही उपक्रमामध्ये आमचं संचालक मंडळ आमच्या पाठीशी असतं आणि या त्यांच्या सहभागामुळे, त्यांच्या प्रोत्साहनामुळे आम्ही प्रत्येक कार्यक्रम शाळेतला एवढ्याच उत्साहाने आम्ही साजरा करत असतो। माझं नाव सुषमा मलवे, मी मुख्याध्यापिका शेतकरी शिक्षण संस्थेचे विद्यालय आणि ज्युनियर कॉलेज घनसोली।